शिवराज्याभिषेक दिनाला 350 वर्ष पूर्ण होत आहेत. त्यानिमित्त रायगडावर शिवराज्याभिषेक दिनाचा उत्साह बघायला मिळतोय. शिवप्रेमी किल्ले रायगडावर दाखल झालेत. शिवराज्याभिषेक सोहळ्यानिमित्त विविध कार्यक्रमांचं आयोजन हे रायगड किल्ल्यावर केले. सोबतच संपूर्ण महाराष्ट्रात देशभरात हा शिवराज्याभिषेक सोहळा मोठ्या उत्साहानं पार पडतोय. ढोल ताशांच्या गजरात शिवगर्जनेनं रायगड किल्ला हा मात्र दुमदुमलाय. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या शिवराज्याभिषेक दिनाला 350 वर्ष पूर्ण झाली आहेत. त्यानिमित्तानं हा मोठा उत्साह रायगड किल्ल्यावर दिसतोय. छत्रपती शिवाजी महाराजांनी विजापूरच्या आदिलशाही विरुद्ध मोगल साम्राज्याविरुद्ध संघर्ष करून सत्ता स्थापन केली. आपण पहिल्या दृश्यात पाहतोय रायगड किल्ल्यावरची ही दृश्य आहेत. रायगड किल्ल्यावर मोठ्या संख्येने शिवप्रेमी हे दाखल झालेले आहेत. तर दुसऱ्या कॅमेरासुद्धा आपण पाहतोय रायगड किल्ल्यावरतीच हे शिवप्रेमी दाखल झालेत आणि या शिवप्रेमींमध्ये प्रचंड उत्साह दिसतोय. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या नावाचा जयघोष हे सर्व शिवप्रेमी करतायत. हातात भगवा झेंडा आहे आणि रायगड किल्ला मात्र शिवप्रेमींच्या या जयघोषानं दुमदुमून निघालाय. हे सर्व शिवप्रेमी गेल्या काही दिवसांपासून रायगड किल्ल्यावरती आहेत. तर काही शिवप्रेमी हे भल्या पहाटेच रायगड किल्ल्यावर दाखल झालेत आणि हा शिवराज्याभिषेक सोहळ्याचा उत्साह आपल्याला दिसतोय. रायगड किल्ल्यावरची ही दृश्य आहेत. एकीकडे शिवप्रेमींचा हा उत्साह दिसतोय, जयघोष करतायत. दुसरीकडे दुसऱ्या विंडोत सुद्धा शिवप्रेमी हे रांगेत उभे राहून छत्रपती शिवाजी महाराज यांना अभिवादन करतायत. हातात भगवा झेंडा आहे. सोबतच मोठ्या प्रमाणात हा उत्साह आपल्याला रायगडावर दिसतोय. ढोल ताशांच्या गजरात हा सर्व उत्साह दिसतोय. तसेच छत्रपती शिवाजी महाराज यांच्या नावाचा जयघोष हे शिवप्रेमी करताना दिसत आहेत. मोठ्या संख्येने शिवप्रेमी हे रायगडावर दाखल झालेत. भल्या पहाटेपासूनच शिवप्रेमींनी रायगडावर यायला सुरुवात केली आणि ही दृश्यात आपण पाहतोय छत्रपती शिवाजी महाराजांच्या नामाचा जयघोष करतानाचे हे सर्व शिवप्रेमी आपल्याला दिसत आहेत. आपल्यासोबत भारत गोरेगावकर जोडलेले आहेत. भारतजी, रायगडावर या शिवराज्याभिषेक दिनाचा सोहळा आणि याचा उत्साह कशा प्रकारे आहे? जगदीश, आपण आता किल्ले रायगडावर जर का शिवराज्याभिषेक सोहळ्याच्या निमित्तानेचा वातावरण आणि उत्साह पाहिला तर उत्साह अक्षरशः शिघेला पोहोचलेला आहे. लाखोच्या संख्येने देशभरातून शिवभक्त शिवप्रेमी किल्ले रायगडावरती आलेले आहेत आणि आता जवळपास ही गर्दी इतकी मोठी झालेली आहे की स्वतः छत्रपती संभाजी छत्रपती जे राजे आहेत त्यांनी आवाहन केलेलं आहे की गड किल्ल्यावरती इतक्या जणांना सामावून घेण्याची आता क्षमता नाही आहे. त्यामुळे जे मावळे जे शिवभक्त आता किल्ले रायगडाकडे वरती येऊ पाहत आहेत त्या लोकांनी त्याच ठिकाणी थांबावं. प्रत्येकाला जोपर्यंत छत्रपती शिवाजी महाराजांचं दर्शन होत नाही, महाराजांना जोपर्यंत अभिवादन करत नाही तोपर्यंत मी स्वतः गडावरनं खाली उतरणार नाहीये असं आवाहन केलेलं आहे. पोलीस आणि प्रशासन जागोजागी तैनात आहेत. मात्र जत्तेच्या जत्ते आपण म्हटलं गेली दोन दिवसांपासून संपूर्ण देशाच्या कानाकोपऱ्यातून शिवभक्त आणि मावळे हे शिवराज्याभिषेक सोहळ्यासाठी किल्ले रायगडाकडे कूच करतायत. अनेक जण दोन दिवसापासून वस्तीत आहेत. काल रात्रीपासून जर आपण बघितलं तर गर्दीचा ओघ मोठ्या प्रमाणावर वाढलेला आहे. काल रात्रीच जवळपास किल्ले रायगडावर जी जागा आहे ती हाऊसफुल झाली असं म्हटलं तर ते वावगं ठरणार नाहीये. आणि आणखीन जर आता चित्र आपण पाहिलं मात्र भारतजी, तुम्ही म्हटल्याप्रमाणे मोठ्या प्रमाणात शिवप्रेमी हे रायगडावरती आलेले आहेत. आज दिवसभर विविध कार्यक्रमांचं आयोजन कसं असेल? निश्चित स्वरूपामध्ये 350वं वर्ष आहे शिवराज्याभिषेक सोहळ्याचं आणि अखिल भारतीय शिवराज्याभिषेक दिनोत्सव समिती या समितीच्या वतीने तारखेप्रमाणेचा हा शिवराज्याभिषेक सोहळा संपन्न होतोय. अर्थातच आता विधिवत आणि मांगल्यपूर्ण वातावरणात मुख्य सोहळ्याला सुरुवात झालेली आहे. छत्रपती शहाजी राजे यांच्या हस्ते किल्ल्यावरील जो ध्वज आहे त्याचं रोहण होईल आणि त्यानंतर या राजसदरेवरती छत्रपती शिवाजी महाराज यांचा राज्याभिषेक सोहळा संपन्न होईल. त्याच्यावरती जवळपास 350 अधिक सुवर्ण मुद्रा असं सुवर्ण मुद्रा आलेली आहे त्याच्याने सुद्धा अभिषेक राजांना होणार आहे. त्याचनंतर पालखी मिरवणूक संपूर्ण शिवभक्तांचं लक्ष ज्याकडे लागलेलं आहे होळीच्या माळावरनं पालखी मिरवणूक. नक्कीच या सर्व शिवराज्याभिषेक सोहळ्यावर तुम्ही लक्ष ठेवून राहत तुमच्याकडून वेळोवेळी या संदर्भातील अपडेट घेत राहू. तुर्तास धन्यवाद दिलेल्या संपूर्ण माहितीबद्दल.